वेलकम स्टूडेंट, आज अपन इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिक मधला डिपेंडेंस ऑफ सेल पोटेंशियल ऑन कॉन्सन्ट्रेशन हा पॉइंट पाहणार आहोत। त्याला आपण नरेस इक्वेशन असं म्हणतो। डिपेंडेंस ऑफ सेल पोटेंशियल ऑन कॉन्सन्ट्रेशन, द स्टैंडर्ड सेल पोटेंशियल टेल्स अस वेदर or not the reactant in their standard state form the products in their state or standard state spontaneously. To predict the spontaneity of reaction for anything other than the standard concentration conditions, we need to know now voltage of a galvanic cell varies with concentration. Dependence of cell voltage on concentration is given by the Nernst equation. Yamde apan Nernst equation madhe dependence of a cell potential on concentration, जी स्टैंडर्ड सेल पोटेंशियल आहे, द स्टैंडर्ड सेल पोटेंशियल टेल्स अस वेदर ऑर नॉट द रिएक्टंट इन देअर स्टेट स्टैंडर्ड स्टेट। जो रिएक्टंट आहे तो रिएक्टंट हा स्टैंडर्ड स्टेट मध्ये असला पाहिजे, फॉर्म द प्रोडक्ट टू गिव्स प्रोडक्ट इन देअर स्टैंडर्ड स्टेट स्पॉन्टेनियसली। म्हणजे कुठलीही रिएक्शन रिएक्ट होत असताना, रिएक्टंट रिएक्ट्स विद ईच अदर टू गिव्स प्रोडक्ट, ही रिएक्शन होत असताना जी स्टँडर्ड स्टेटला जी रिएक्शन होते, स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय की त्याचं प्रेशर 1 atmosphere प्रेशर कॉन्सन्ट्रेशन 1 molar जनरली टेम्परेचर ॲट 25 degree Celsius, हे जे स्टँडर्ड स्टेट आहे त्या स्टँडर्ड स्टेटला जर रिएक्शन प्रोड्यूस होत असेल स्टँडर्ड स्टेट, यामध्ये स्टँडर्ड सेल पोटेन्शियल टेल्स अस, कारण स्टँडर्ड सेल पोटेन्शियल जे आहे हे अशा प्रकारे सांगतंय की त्या ठिकाणी रिएक्शन होत जी होती ती स्टँडर्ड स्टेटला रिएक्शन झाली पाहिजे, रिएक्टंट रिएक्ट्स विथ अदर टू गिव्स करस्पॉन्डिंग प्रोडक्ट इन देअर स्टँडर्ड स्टेट स्पॉन्टेनियसली। टू प्रिडिक्ट द स्पॉन्टेनिटी ऑफ रिएक्शन फॉर द एनिथिंग अदर दॅन द स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशन कंडिशन, वी नीड टू नो हाऊ वोल्टेज ऑफ स्टँडर्ड स्टेट गॅलॉनिक सेल वर्सेस द नरेन्स इक्वेशन। फॉर एक्झाम्पल, एक वन जनरल इक्वेशन ऑर रिएक्शन ए प्लस बी टू गिव सी, ए प्लस बी, ए स्टॉचिमेट्रिक, बी टू गिव सी प्लस डी, सी प्लस डी जनरल इक्वेशन डी सेल व्होल्टेज इज गिव्हन बाय, ही जी जनरल रिॲक्शन आहे ह्या जनरल रिॲक्शनचं सेल व्होल्टेज जे आहे, सेल रिॲक्शन किंवा सेल व्होल्टेज, हे सेल व्होल्टेज हे ई सेल इज इक्वल टू ई झिरो सेल, ई झिरो सेल म्हणजे सेल पोटेन्शियल ॲट स्टँडर्ड सेल मायनस आर टी अपॉन एन एफ, RT upon NM. आता यामध्ये प्रोडक्ट कुठला आहे, सी प्लस डी, म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी डिवाइडेड बाय रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी। आता या इक्वेशन मध्ये या ठिकाणी आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट आहे, टी म्हणजे टेम्परेचर, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, त्यानंतर एफ म्हणजे फॅरेडेज 96,500 हे कुलम्स मध्ये आहे, आणि एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स यूज्ड इन रिएक्शन। ठीक आहे, आता हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन या
इक्वेशन ला अपन जी एलएन आहे ते एलएन अपन कॅन्सल जर केलं तर यामध्ये ई इक्वल टू ई0 सेम ई0 सेम स्टँडर्ड असेल म्हणजे ई0 स्टँडर्ड असेल माइनस 2.303 माइनस 2.303 आरपी अपॉन एनएफ आरपी अपॉन एनएफ लॉग टू द बेस 10 आता हा एलएन घालवण्यासाठी हा एलएन घालवण्यासाठी या ठिकाणी लॉग टू द बेस 10 आणण्यासाठी 2.303 ने मल्टीप्लाई करायचे असते कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू बी बी रेस टू बी स्टँडर्ड स्टेट ठीक आहे आता यामध्ये आपण काय घेणार म्हणजे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स यूज इन रिएक्शन त्या रिएक्शन मध्ये किती मोल्स हे इलेक्ट्रॉन्स यूज केलेले आहे त्याची संख्या म्हणजे त्या ठिकाणी नंबर ऑफ मोल्स म्हणजे स्मॉल एम एन जो आहे तो नंबर ऑफ मोल्स आहे त्यानंतर आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट आहे आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट हा 8.13 गॅस कॉन्स्टंट आहे टी म्हणजे टेम्परेचर टेम्परेचर आता यामध्ये ऍट 25 डिग्री सेल्सिअस ऍट 25 डिग्री सेल्सिअस हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन जर सॉल्व केले की त्यामध्ये आर ची किंमत टाकली 3.14 ही जर व्हॅल्यू टाकली सॉरी 8.314 8.314 ही व्हॅल्यू आर ची टाकली टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस कन्वर्जन केल्विन मध्ये केलं 298 केल्विन टाकलं फॅरेडे आपण टाकले फॅरेडे फॅरेडेची किंमत 96,500 ही जर व्हॅल्यू टाकली तर हे कॅल्क्युलेशन जे आहे हे कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर ते कॅल्क्युलेशन 2.303 नॉट थ्री आर टी अपॉन एफ हे याची व्हॅल्यू 0.05 याची जी व्हॅल्यू आहे 0.05924 आता ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर ही इक्वेशन ई झिरो सेल मायनस 0.0592 अपॉन एन लॉग टू दी बेस 10 लॉग टू दी बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट सी रेस टू सी डी रेस टू डी डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ई रेस टू ए बी रेस टू बी बी रेस टू बी हे इक्वेशन होणार आपल्याला ऍट 25 डिग्री सेल्सिअस ऍट 25 डिग्री सेल्सिअस आता यामध्ये ही रिएक्शन जर आपण पाहिली रिएक्शन मध्ये जर आपण पाहिलं तर त्या रिएक्शन मध्ये किती इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड केलेले आहेत त्याच्यावर त्याचं कन्वर्जन केलं जातं दी फर्स्ट टर्म यामध्ये इक्वेशन जे आहे हे पहिलं जे इक्वेशन आहे हे पहिलं इक्वेशन त्यानंतर हे दुसरं इक्वेशन या पहिल्या इक्वेशन मध्ये जर आपण पाहिलं दी फर्स्ट टर्म ऑन दी राईट हँड साइड दी नरेट्स इक्वेशन रिप्रेझेंट दी स्टँडर्ड स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स स्टँडर्ड स्टेट ऑफ इलेक्ट्रोकेमिकल कंडिशन्स अँड दी सेकंड स्टेट इज दी करस्पॉन्डिंग ऑर नॉन स्टँडर्ड स्टेट कंडिशन दी सेल पोटेन्शियल इक्वल सेल पोटेन्शियल इक्वल स्टँडर्ड पोटेन्शियल इफ दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स आर वन मोर इच दस आता यामध्ये जर कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन जर आपण हे वन मोल कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी इज इक्वल टू वन वन जर कन्सिडर केलं कॉन्सन्ट्रेशन किंवा वन मोलर कन्सिडर केलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी इज इक्वल टू वन मोलर कॉन्सन्ट्रेशन टर्म इज रिप्लेस्ड बाय द पार्शियल प्रेशर ऑफ द गॅस द नरेस इक्वेशन कॅन बी यूज्ड टू कॅल्क्युलेट द सेल पोटेन्शियल अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल इन सेल पोटेन्शियल अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल यामध्ये हे इक्वेशन मध्ये आपण जर आपण
कॉन्सन्ट्रेशन जर वन मोलार जर कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी नरेंज इक्वेशन जे आहे हे नरेंज इक्वेशन हे सेल पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे कॅल्क्युलेट करते. कॅल्क्युलेट दी सेल पोटेन्शियल अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ओके, आता यानंतर आपण कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल एक एक्झाम्पल आपण घेऊया. कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल, एक शेड आपण घेऊया आणि त्या सेलवरून एक रिएक्शन घेऊन त्याचं आपण एक्सप्रेशन इनरेंस इक्वेशन मध्ये आपण कॅल्क्युलेट करूया. ते इक्वेशन म्हणजे यामध्ये फर्स्ट इक्वेशन कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल कॅडमियम अँड कॉपर. कॅडमियम सॉलिड स्टेट सिंगल वर्टिकल लाईन कॅडमियम 2+1 मोलार. देन डबल वर्टिकल लाईन कॉपर 2+1 मोलार सिंगल वर्टिकल लाईन देन कॉपर सॉलिड. दिस इज सेल नोटेशन. सेल नोटेशन, आता या सेल नोटेशन वरून आपल्याला त्या ठिकाणी नरेंज इक्वेशन वरून ई सेल हे कॅल्क्युलेट करायचं असते. याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम विचारला जातो आणि प्रॉब्लेम विचारल्यानंतर त्यामध्ये या जे शॉर्ट नोटेशन आहे त्या शॉर्ट नोटेशन वरून ज्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यू आपण कन्सिडर करायचे असतात आणि त्याच्यावर आपल्याला ई सेल हे कॅल्क्युलेट करायचं असते. ई झिरो सेल हे आपल्याला माहित आहे, ई झिरो सेल इज इक्वल टू ई झिरो कॅथोड मायनस ई झिरो एनोड. स्टँडर्ड सेल असेल तर त्या ठिकाणी स्टँडर्ड कंडिशन यूज करून त्या ठिकाणी ई झिरो सेल कॅल्क्युलेट करायचे असते. आणि यामध्ये इलेक्ट्रॉन दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, कॉपर मध्येही दोन आहेत आणि कॅडमियम मध्ये सुद्धा दोन आहेत, म्हणजे दोन इलेक्ट्रॉन जे आहेत ते रिक्वायर्ड आहेत. म्हणून ई सेल इज इक्वल टू ई झिरो सेल इज इक्वल टू ई झिरो सेल टू गिव्स. आता यामध्ये काय झाले पहा, कॅडमियमचं ऑक्सिडेशन झालेलं आहे आणि कॉपरचं रिडक्शन झालेलं आहे. या जर रिएक्शन आपण पाहायचं म्हटलं, कॅडमियम ऑक्सिडेशन झालेलं आहे, दोन इलेक्ट्रॉन्स लूज केलेले आहे. कॅडमियम सीडी टू गिव्स सीडी टू प्लस प्लस टू इलेक्ट्रॉन्स. यामध्ये ऑक्सिडेशन हा प्रिएक्शन आहे. ऑक्सिडेशन हा प्रिएक्शन आणि कॉपरचं रिडक्शन होतंय. कॉपर 2+2 इलेक्ट्रॉन्स टू गिव्स कॉपर हे सॉलिड हे रिडक्शन हाफ रिएक्शन. आता यामध्ये ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आणि रिडक्शन हाफ रिएक्शन याच्यावर ओव्हरऑल सेल रिएक्शन किंवा रिडॉक्स रिएक्शन. कॅडमियम हे दोन इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. कॅडमियम प्लस कॉपर 2+2 गिव्स कॅडमियम 2+ कॉपर सॉलिड हे ओव्हरऑल सेल रिएक्शन आहे. ओव्हरऑल सेल रिएक्शन याला आपण रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. आता याच्यावर आपल्याला इलेक्ट्रॉन किती यूज केले, दोन इलेक्ट्रॉन यूज केले आणि दोन इलेक्ट्रॉन यूज जर केले तर त्याच्यावर आपल्याला ई सेल हे कॅल्क्युलेट करता येते. ई सेल कसं कॅल्क्युलेट करणार, ई सेल इज इक्वल टू ई झिरो सेल मायनस 0.0592 डिवाइडेड बाय एन. एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड. त्यामध्ये दोन्ही रिएक्शन मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड आहे. म्हणून त्या ठिकाणी एन ची व्हॅल्यू 2 येईल आणि लॉग टू दी बेस 10 कॅडमियम. आता यामध्ये कॅडमियम 2+ कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅडमियम 2+ डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉपर 2+ ॲट 25 डिग्री सेल्सिअस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉलिड अँड प्युअर लिक्विड आर टेकन टू बी युनिटी. ॲट 25 डिग्री सेल्सिअस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉलिड अँड प्युअर लिक्विड आर टेकन टू बी युनिटी. देअरफोर द ई सेल इज इक्वल टू ई झिरो सेल मायनस 0.0592/2 लॉग टू द बेस 10 कॅडमियम 2+ कॉपर 2+
कैडमियम 2 प्लस अपॉन कॉपर 2 प्लस ठीक है अशा प्रकार का प्रॉब्लम अपना विचार करो अपना ई सेल दिलेला असते कैडमियम 2 प्लस आयन्स वैल्यू दिलेली असते अपने ई सेल का अपने एक मार्का कि दोन मार्का प्रॉब्लम विचार जो ठीक है आता दुसरी एक सेल आप कैलक्युलेशन ऑफ इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ दुसरी एक रिएक्शन पाहूया आपण इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ जिंक 2 प्लस इन एक्वस किंवा 1 मोलार जिंक 2 प्लस एक्वस आणि जिंक सॉलिड आता यामध्ये रिडक्शन रिएक्शन काय होते जिंक 2 प्लस रिक्वायर 2 इलेक्ट्रॉन्स टू गिव्स जिंक सॉलिड आता यामध्ये अप्लाई नरिस इक्वेशन इलेक्ट्रोड पोटेंशियल इज गिवन बाय यामध्ये नरिस इक्वेशन अप्लाई केल्यानंतर ई सेल इज इक्वल टू ई जीरो सेल 0.0592 अपॉन 2 आता इथे लॉग टू दी बेस 10 इथे फक्त जिंकच आहे आणि म्हणून त्या ठिकाणी 1 अपॉन जिंक 2 प्लस ठीक आहे आता यापुढे पहा जिंकचं रिडक्शन होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड जिंक 2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स टू गिव्स जिंक सॉलिड स्टेट म्हणून ई सेल इज इक्वल टू ई झिरो सेल मायनस 0.0592 अपॉन 2 लॉग टू दी बेस 10 1 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ जिंक 2 प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ जिंक 2 प्लस 9 यामध्ये जिंक 2 प्लस 9 ची व्हॅल्यू माहित झाल्यानंतर आणि स्टँडर्ड सेल पोटेन्शियल व्हॅल्यू माहित झाल्यानंतर आपल्याला ई सेल हे कॅल्क्युलेट करता येते ई सेल ठीक आहे किंवा ई सेल दिला जातो आणि ई झिरो सेल या आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो आणि त्यासाठी आपल्याला जिंक 2 प्लस आयन्स कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असेल आणि ई सेल दिलेला असतो त्याच्यावर आपण ई झिरो सेल हे कॅल्क्युलेट करायचं असते अशा प्रकारचा एक किंवा दोन मार्काचा प्रॉब्लेम आपल्याला विचारण्याची शक्यता असते ओके धन्यवाद.